वन नेशन वन इलेक्शनच्या बाबत विरोधकांनी जी काही आवड उठवलेली आहे फार चुकीची आहे, आणि विरोधकांकडनं आमच्या कुठच्याही प्रकल्पाला किंवा आमच्या घोषणेला समर्थन मिळणं आणि ते आम्ही समज करून घेणं आणि तुम्ही देखील समज करून घेणं हे चुकीचं आहे. आमचे विरोधक अतिशय सक्षम आहेत, ते विरोधक आहेत, अजून 25 वर्ष ते विरोधक राहावेत ह्या माझ्या शुभेच्छा. शिवसेनेकडे महामंडळ आली मात्र बाकीच्या महामंडळ आणखी वाटप नाही केले, त्यामुळे मला असं वाटतं की आताचा कार्यक्रम ह्या सगळ्याला उत्तर आहे. कोणी कुठेही नाराज नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा तिघही या कार्यक्रमाला उपस्थित होते. महामंडळ कदाचित शिवसेनेची अगोदर जाहीर झाली असतील, पण नंतर भाजपाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील जाहीर होतील. त्याच्यामुळं तुमच्याकडे सूत्रांकडनं जी बातमी आलेली आहे ती चुकीची आहे. आज तिन्ही नेते या व्यासपीठावर होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट ते एक संघ आहे, त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता. नेते एकत्र आहेत मात्र कार्यकर्त्यांमध्ये संग्रम आहे तो दिसून येतो, कारण की आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम नाही. कदाचित महामंडळ अचानक जाहीर झाल्यामुळं काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल. प्रत्येकाच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाचे कार्यकर्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. प्रत्येक नेत्याचा आपल्या आमदारांवर खासदारांवर कार्यकर्त्यांवर कंट्रोल आहे, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाची आमची जी महायुती आहे आणि इतर पक्षाची जी महायुती आहे ही अतिशय मजबूत आहे, कुठेही त्याच्यामध्ये दुभंगपणा नाही. आणि पुढच्या येणाऱ्या विधानसभेला देखील आम्ही एक संघपणानं सामोरं जाऊ आणि महायुतीचंच सरकार येणार आहे हे तिन्ही नेत्यांनी आताच्या व्यासपीठावर सांगितलं. सर, जरांगी पाटलांनी पडद्याचं उपोषण सुरू केलेलं आहे. मनोजजींना मी मनापासून एक विनंती करतो की त्यांनी सांगितलेल्या पूर्वीपासूनच्या सगळ्या मागण्या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या आहेत. पूर्वी त्यांची मराठवाड्याची जी मागणी होती निजामकालीन नोंदणीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, ती देखील कार्यवाही सुरू आहे. शिंदे समिती देखील स्थापन केली गेली. आमचे शंभूराज देसाई साहेबांनी आज हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये देखील सुतोवाच केलेला आहे. आणि म्हणून काल मुख्यमंत्री मोदींनी जी सूचना वजा विनंती केलेली आहे त्यांनी देखील सरकारला सहकार्य केलं पाहिजे. सरकार मराठा समाज 10% आरक्षण देऊन सरकारनं दाखवलेलं आहे, ते टिकवलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी टिकवलं नाही, जे OBC आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचा अगदी प्रामाणिकपणानं प्रयत्न करत आहेत, त्यांनी देखील कधीतरी सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला OBC आरक्षण द्यायचं की नाही. आणि हा प्रश्न मनोजजींनी त्यांना विचारला पाहिजे, कारण आज या सगळ्या आरक्षणाचा फायदा घेऊन फार मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं होतोय, याची देखील नोंद मनोजजींनी घेतली. महामंडळ आहे ते शिवसेनेला मी कंडक्टर के बारे में ये पहिला प्रोजेक्ट टेस्ट आहे और जो महाराष्ट्र में होने जा रहा है. राजेंद्र जी को मैं मन से धन्यवाद देता हूँ और धन्यवाद देने के लिए महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री यहाँ मौजूद थे. ये पहले फेज का 12,000 करोड़ का पहले फेज का ये उनका प्रोग्राम है, बाद में 24,000 का अलग सा है और इसके बाद यही जगह पे आजू बाजू में 80,000 करोड़ का एक डेटा सेंटर यहाँ आ रहा है और केम्स नाम की जो कंपनी है उसका 5,000 करोड़ का प्रकल्प रत्नागिरी में आ रहा है. दूसरीकडे OBC नेते लक्ष्मण हाके देखील आहेत, जालन्यामध्ये आंदोलनाला बसतात, कसं बघताय? लक्ष्मण हाकेंची देखील त्यांच्या उपोषणाच्या वेळी मी चर्चा केलेली आहे. मराठा आरक्षण देत असताना OBC आरक्षणाला धक्का लागू नये हीच सरकारची भूमिका आहे, आणि म्हणून मी दोन्ही आरक्षणासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या नेत्यांना सांगू इच्छितो की या आरक्षणांचा उपयोग महाविकास आघाडीचे नेते राजकारणासाठी करतायत, मतासाठी करतायत, फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी करतायत. ती संधी त्यांना देऊ नये हीच माझी त्यांना विनंती आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या बाबत विरोधकांनी जी काही आवड उठवलेली आहे फार चुकीची आहे, आणि विरोधकांकडनं आमच्या कुठच्याही प्रकल्पाला किंवा आमच्या घोषणेला समर्थन मिळणं आणि ते आम्ही समज करून घेणं आणि तुम्ही देखील समज करून घेणं हे चुकीचं आहे. आमचे विरोधक अतिशय सक्षम आहेत, ते विरोधक आहेत, अजून 25 वर्ष ते विरोधक राहावेत ह्या माझ्या शुभेच्छा.